राष्ट्रपिता महात्मा गांधी इनकी जयंती मौके पर पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया के नेतृत्व में विदर्भ किसान मजदूर कांग्रेस की ओर से 13 टीबी मरीजों को एक वर्ष के लिए दत्तक लिया और जीवन आवश्यक वस्तु के किट का वितरण किया गया। विदर्भ किसान मजदूर कांग्रेस जिला चंद्रपुर की ओर से कांग्रेस के ज्येष्ठ नेता पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया इनके मार्गदर्शन में और युवा नेता राहुल पुगलिया इनके नेतृत्व में 2 अक्टूबर को विश्व वंदनीय महात्मा गांधी इनकी 153वीं जयंती मनाई गई। सुबह 11 बजे स्थानीय गांधी चौक के कार्यालय से सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ गांधी चौक के महात्मा गांधी इनके पूर्णाकृति पुतले के समीप महात्मा गांधी की जय ऐसे नारे लगाते हुए रैली निकाली गई। राहुल बाबू पुगलिया और गजानन राव गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, रत्नमाला बावने, अनिता बोबड़े ने गांधी जी के पुतले को माल्यार्पण किया। केंद्र और राज्य शासन की ओर से राष्ट्रीय धोरण अंतर्गत 225 तक क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्ट सफल बनाने कार्यक्रम चलाया जा रहा है। इसी के तहत केंद्रीय क्षयरोग विभाग ने कम्युनिटी सपोर्ट 2 TV स्टेशन के अंतर्गत आपूर्ति करनी होती है। सामाजिक दायित्व के तौर पर नरेश बाबू पुगलिया ने क्षय मरीजों को पोषण आहार आपूर्ति करने के उद्देश्य से 13 मरीजों को एक महीना पूरे का इतना अनाज और किराना युक्त किट का वितरण एक साल भर करने की जिम्मेदारी उठाई। 2 अक्टूबर गांधी जयंती मौके पर आज ही नरेश बाबू पुगलिया इनके हाथों 13 मरीजों को किट का वितरण कर सामाजिक दायित्व का पहला हिस्सा दिया गया। इस अवसर पर नरेश बाबू पुगलिया ने अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि केंद्र व राज्य सरकार सन 2025 तक भारत देश से क्षय रोग की पूरी तरह से निर्मूलन करने का उपक्रम चला रहा है। इस उद्देश्य के पूर्ति के लिए शासन ने जन जागृति द्वारा जनता को और सेवाभावी संस्थाओं को आह्वान किया है कि इस उपक्रम में हर नागरिकों का हिस्सा होना चाहिए, ऐसा उन्होंने कहा। आगे उन्होंने कहा कि प्रतिलाभ 200 क्षय मरीज है। इस योजना अंतर्गत प्रति रुग्ण 500 रुपए के मुताबिक सानुग्रह अनुदान मरीजों को शासन दे रहा है। सामाजिक उत्तरदायित्व की समझ रख दानशूर और NGO ने भी मानवोचित राष्ट्रीय कार्यों में योगदान दे, ऐसा आह्वान इस समय श्री पुगलिया ने किया। आज के गांधी जयंती के शुभ मुहूर्त पर विदर्भ किसान मजदूर कांग्रेस शहर व जिला चंद्रपुर की ओर से नरेश बाबू पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे इनकी ओर से प्रत्येकी एक क्षय रोग ऐसे कुल 13 रुग्ण दत्तक लिए और उन्हें पोषण आहार के किट का वितरण कर शुभारंभ किया गया। और इस तरह के पोषण आहार के किट मरीजों को प्रति माह साल भर दिए जाएंगे। इसी तरह सामाजिक दायित्व के समझ रख समाज सेवक दानशूर और NGO ने उपक्रम में सहभाग दे, यही राष्ट्रपिता महात्मा गांधी इन्हें आदरांजलि होगी। इस अवसर पर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिला चंद्रपुर के डॉक्टर प्रकाश साठे, जिला क्षयरोग अधिकारी चंद्रपुर किशोर मानुसमारे, जिला समन्वयक हेमंत महाजन, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक चंद्रपुर अमोल जगताप, TB हेल्थ विजिटर चंद्रपुर उपस्थित थे। इस कार्यक्रम अवसर पर विदर्भ किसान मजदूर कांग्रेस के नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष अरुण बुरटकर, पूर्व नगर सेवक विनोद पिंपर शिंदे, पूर्व नगर सेविका रत्नमाला बावने, श्रीनिवास पारनंदी, कामगार नेता तारा सिंह कलसी, गजानन दिवसे, अनिल तुंगीदवार इनादी के साथ सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे। चंद्रपुर जिला क्षय रोग डिपार्टमेंट TB डिपार्टमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या देशातून टीबी 100% टीबीचा नायनाट झाला पाहिजे याकरता एक योजना काढलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये प्रति 1,00,000 200 पेशंट आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार त्यांना प्रतिमहा 500 रुपये देत आहे। आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पेशंट आहे त्या जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीकडनं, समाजसेवकाकडनं, NGOकडनं प्रति व्यक्ती 1 महिन्याला त्या पेशंटला लागेल तेवढं राशन देण्याची ती योजना आहे। त्या योजनेनुसार आम्ही 1 वर्षाकरता 13 लोकांना दत्तक घेतलेलं आहे। मी एक घेतला आहे, राहुल पुगलियांनी एकाला घेतला आहे, गावंडे गुरुजीने एकाला घेतला आहे आणि आमच्या विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे 10 लोकांना आम्ही घेतलेलं आहे। असे 19 लोकांना दत्तक घेतलेलं आहे। आज गांधी जयंतीच्या शुभ अवसरवर त्या 13 लोकांना तिकीट आता देण्यात आलेली आहे तुमच्या समक्ष। अशाच प्रकारे समोरील 11 महिने पुन्हा 1 तारखेला 11 वाजता आमच्या ऑफिसमधून त्या 13 लोकांना तिकीट देण्यात येईल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने
जी जबाबदारी घेतली आहे ती जनतेची आपलीसुद्धा जबाबदारी आहे। त्या जबाबदारीचे भान ठेवून आम्ही ही योजना अंमलात आणण्याकरता जिल्ह्यातील क्षयरोग अधिकारी जिल्हा अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना शब्द दिला आहे। आणि माझी जनतेला विनंती आहे, दानशूर लोकांना विनंती आहे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना विनंती आहे की प्रत्येकाने एक व्यक्तीला जर अडॉप्ट केलं तर हा क्षयरोग आपल्या जिल्ह्यातून 100% आपण नायनाट करू शकू। यामध्ये महिन्यासाठी तांदूळ 3 किलो, तूर डाळ 1.5 किलो, कुकिंग ऑइल 1 किलो, शेंगदाणा 1 किलो, मूंग डाळ 1/2 किलो, राजगिराचे 3 पॅकेट आणि चना डाळ 1 किलो, अशा प्रकारे 889 रुपये या एका किटला लागतात। आणि याप्रमाणे आम्ही आज 13 किट दिलेले आहे। गांधी जयंतीच्या शुभ अवसरावर जनतेला विनंती आहे की त्यांनीसुद्धा या योजनेमध्ये आपला हातभार लावावा आणि आपल्या जिल्ह्यातून आपल्या राज्यातून आणि आपल्या देशातून क्षयरोग नायनाट होईल याकरता सगळ्यांनी प्रयत्न करावे। हीच खरी गांधीजींना महात्मा गांधीच्या गांधी जयंती प्रत्यर्थ त्यांना आपली आदरांजली आपण समजावी। धन्यवाद। शासनातर्फे आरोग्य विभागामार्फत क्षयरोग दूरीकरण राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम हा TBकरिता राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येते। यामध्ये आपण क्षयरोगाचं लवकरात लवकर निदान करून त्यांना उपचारावर आणण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये जे निदानची सेवा आहे ते पूर्णपणे शासनातर्फे मुफत मिळते आणि औषध उपचारसुद्धा पूर्णपणे शासनातर्फे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत मिळते आणि प्रायव्हेट संस्थेने जे कोणी उपचार घेत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा शासनातर्फे सगळ्या तपासण्या आणि औषध मोफत मिळते। क्षयरोगाबाबत सांगायचं झालं तर जगामध्ये दरवर्षी जवळपास 1 करोड क्षयरुग्ण निदान होतात, त्यापैकी 27 लाख क्षयरुग्ण एकट्या भारतामध्ये निदान होतात। तर असं बघितलं तर 27% जगाच्या क्षयरुग्णाचा भार हा भारतामध्ये आहे। नुकतंच युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र यांनी 2015 असा टार्गेट ठेवलं की आपण 2030 पूर्ण जगातून क्षयरोगाचं दूरीकरण करू। जेव्हा ही बाब भारतात आली तर भारतात दिल्लीमध्ये क्षयरोगाबाबत एक सभा झाली आणि त्या सभेला आपल्या देशाच्या माननीय प्रधानमंत्रीने याला संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा निर्धार केला की आपण जरी संयुक्त राष्ट्राने 2030 या आजाराचं दूरीकरण करायचं उद्दिष्ट ठरवलेलं असले तरी आपण भारतातून असं ठरवलं की 2025 या आजाराचं दूरीकरण करू आणि त्या दिशेने आपला देश आता वाटचाल करत आहे आणि भक्कमपणे क्षयरोगाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे। तर 22 रोजी माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान हे अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानामध्ये सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे, जसे NGO असेल, कॉर्पोरेट असेल, समाजसेवी संस्था असेल, PRI मेंबर असेल, कुणी दानशूर व्यक्ती असेल आणि इतर कुणीही व्यक्ती, त्यांनी जर अशा पेशंटला दत्तक घेतलं आणि त्यांना ड्राय रेशन म्हणजे आपण खाद्यपदार्थ दिले, एक सकस आहाराची किट त्यांना दिली तर ज्या गरजू लोकांना असे दिले तर त्यांचा आजार लवकरात लवकर बरा होण्यात मदत होईल आणि लवकरात लवकर आपल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आणि भारतातून हे जे दूरीकरणाचे क्षयरोगाचे दूरीकरणाचे उद्दिष्ट आहे हे साध्य होईल। तर मी सर्वांना आवाहन करतो की या योजनेमध्ये सहभागी व्हावं, क्षयरुग्णांना तुम्ही दत्तक घ्यावं आणि एक किट आहाराची किट सकस आहाराची किट त्यांना समजा तुम्ही पुरवली तर आपण या आजाराशी सामूहिकरित्या सगळे लढू शकतो आणि दूरीकरणाचं जर आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर सर्वांचा सहभाग सर्व समाजाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे।